किंवा एकदा सांगून टाका की आता मी मुल्ला उद्धव ठाकरे झालेलो आहे, माझं राजकीय धर्मांतर झालेलं आहे. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्याला आठवत असेल कोविड काळामध्ये असंख्य कामगार जे मुंबईला राहत होते त्यांना परत आपल्या आपल्या राज्यामध्ये पाठवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम हा केंद्र सरकारच्या आदेशामुळे राज्य सरकार राबवत होते. आता त्या कामगारांना परत आपल्या गावी जात असताना, राज्याकडे जात असताना खिचडीचं वाटप केलं गेलं खिचडी खाण्यासाठी. आपल्याला आश्चर्य असं वाटते की हे लोकांनी खिचडीमध्ये पण भ्रष्टाचार केलाय. तो येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल. जे कामगारांना खायलासाठी खिचडी होती त्या खिचडीचा पण कॉन्ट्रॅक्ट ते पैसे मातोश्रीने खाल्लेले आहेत. हे असे लाचार घाणेरडे भ्रष्टाचारी 420 लोक हे मोदी साहेबांसारख्या स्वच्छ प्रतिमा असलेला पंतप्रधानांवर टीका करण्याची लायकी ठेवतात. यांची साधी खिचडी कामगारांच्या खिचडीला हे लोक सोडत नाही. आणि काय मोठ्या मोठ्या वाटा तो संजय राजाराम राऊत सकाळी येऊन करतो, बोलतोय महाविकास आघाडी ही एक संघ आहे. काल रात्री मातोश्रीवर बैठक झाली. अरे ज्या मातोश्रीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वर्षानुवर्ष हिंदुत्वाचा आवाज म्हणून त्या मातोश्रीकडे पाहिलं जायचं, मुंबईपासून ते काश्मीरपर्यंत काश्मीरी पंडित असतील तर किंवा मुंबईतला हिंदू असेल प्रत्येकासाठी मातोश्री एक आधार म्हणून बघायचे. हिंदुत्वाचं केंद्रबिंदू महाराष्ट्रातला म्हणजे मातोश्री असायचं, सेनाभवन असायचं. आता त्याच मातोश्रीमध्ये तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर पिकनिक साजरी करता, बैठका ठरवता, तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन करायला गेलं तर तुम्ही तिथे गौमूत्र छिडकणार, राणेसाहेब गेले तर गौमूत्र छिडकणार, अन्य निष्ठावान कडवट शिवसैनिक गेले तर तुम्ही गौमूत्र छिडकणार. मग ज्या मातोश्रीमध्ये तुम्ही काल काँग्रेसच्या त्या नेत्यांना घेऊन बसलेले त्या जागेवर गौमूत्र शिंपडणार आहात का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. किंवा एकदा सांगून टाका की आता मी मुल्ला उद्धव ठाकरे झालेलो आहे, माझं राजकीय धर्मांतर झालेलं आहे, आता मी सेक्युलर झालेलो आहे, एकदा सांगण्याची तरी हिंमत ठेवा. मग डरपोक कोण आहे महाराष्ट्राला पण तरी कळून दे. एका बाजूला हिंदुत्वाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला जे हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यासारख्या करणारे ते काँग्रेसचे लोक त्यांच्याबरोबर तुम्ही मातोश्रीवर बैठका घेतात महाविकास आघाडी म्हणून. म्हणून परत खरं पहिलं तर स्वतःचा खरा चेहरा हा महाराष्ट्राला दाखवा. हिंमत असेल, स्वतःला बाळासाहेबांचा मुलगा बोलवत असाल, राजाराम राऊतांचा मुलगा बोलवत असाल तर सांगा की आम्ही सेक्युलर झालोय आणि मग महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर येतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.